छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात 11 नोव्हेंबरला निवडणुका यशस्वीपणे पार पाडणं हे निवडणूक आयोगासाठी मोठं आव्हान असणार आहे. मतदान करणाऱ्यांची बोटं चाटण्याचा इशारा नक्षलवाद्यांनी दिल्यानं तणाव आणखीनच वाढलाय. सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर असलेले आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांचा या सगळ्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात सेमीफायनल सुरू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. मात्र साऱ्या देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीकडे. कारण याच वर्षी छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या नेत्यांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बरेच नेते ठार झालेत. त्यामुळं निवडणूक आयोगासमोर या राज्यात निवडणुका घेण्याचं फार मोठं आव्हान उभं आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी 2 टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 90 पैकी केवळ 18 जागांसाठी मतदान होत असलं तरी हे निवडणूक आयोगासाठी मोठं आव्हान मानलं जात आहे. कारण हे 18 मतदारसंघ नक्षल प्रभावित आहेत. यात मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या राजनांदगावचाही समावेश आहे. यापैकी बस्तरमधील 12 मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेत. सर्वात महत्वाचे म्हणजे दांतेवाडा जवळील बिजापूरमधील सर्व 232 मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्र अतिसंवेदनशील असलेला बिजापूर हा देशातील एकमेव मतदारसंघ असण्याची शक्यता आहे. नक्षलवाद्यांनी जनतेला मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय. तसंच मतदान करणाऱ्यांची बोटच छाटण्यात येतील असा फतवाही नक्षलवाद्यांनी काढलाय. त्यामुळे मतदारांमध्ये दहशत असून बोटाला शाई न लावण्याचं आवाहन निवडणूक आयोगाला करण्यात आलंय. नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी निवडणूक आयोगानंही तब्बल 50,000 अतिरिक्त जवान तैनात केलेत. यात सुरक्षा दलाच्या 564 तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 200, तर छत्तीसगड सशस्त्र दलाच्या 60 आणि जिल्हा सशस्त्र दलाच्या 100 तुकड्या अशी अभूतपूर्व सुरक्षा नक्षलग्रस्त भागात तैनात करण्यात आली आहे. 5 राज्यांमधल्या निकालांवर आगामी लोकसभा निवडणुकीच्या यशाची गणितं अवलंबून आहेत. मात्र छत्तीसगडमधील निवडणुका यशस्वीपणे पार पाडणं हे निवडणूक आयोगासाठी आणि लोकशाहीसाठीही महत्वाचं ठरणार आहे. विनोद पाटील, झी मीडिया, राजनांदगाव, छत्तीसगड. झी 24 तास, एक पाऊल पुढे.